तुम्ही मांजर पाळत असाल तर यापुढे तुम्हाला लायसन्स घ्यावं लागणार आहे. लायसन्स नसेल तर तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो. पण मांजर पाळायला लायसन्स का हवं, हे लायसन्स कुठे मिळेल पाहूया. मांजर पाळायचे मग परवाना घेतला का? परवाना नसेल तर मांजर प्रेमींवर कारवाई. परवान्यासाठी मांजरीची ऑनलाईन नोंदणी. आतापर्यंत केवळ कुत्रा आणि घोडे पाळण्यासाठीच परवाना घ्यावा लागत होता, पण आता मांजर पाळण्यासाठीही परवानगी घ्यावी लागणार आहे. पुणे महापालिकेनं मांजर पाळण्यासाठी नियम तयार केलेत. घरात मांजर पाळायचं असेल तर आता पुणे महापालिकेकडून अधिकृत परवाना घ्यावा लागणार आहे. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. अनेकदा शेजाऱ्यांकडून पाळीव मांजरांच्या त्रासाबाबत मोठ्या संख्येनं तक्रारी महापालिकेकडे येतात. एका घरात तर 10 ते 15 मांजरं पाळली जात असल्याचं समोर आलंय. पाळलेल्या मांजरींवरून झालेले वाद अगदी पोलीस स्टेशन पर्यंत गेल्याचे प्रकारही घडलेत. त्यामुळेच पुणे महापालिकेनं मांजर पाळण्यासाठी आता नियम बनवलेत. पेट रजिस्ट्रेशन हे आपल्याला आपण बंधनकारक आहे प्रत्येकालाच. एक किंवा दोन ह्याच्यामध्ये जे आहे जनावर आपण पेट म्हणून ठेवू शकतो आहे घरामध्ये, आणि त्यांची नोंदणी आपल्या महापालिकेच्या ऑनलाईन त्याची सुविधा उपलब्ध आहे. महापालिकेच्या वेबसाईटवरती पीएमसीची वेबसाईट आहे आपली पुणे महानगरपालिकेची, तिथे ऑनलाईन आपल्याला मोबाईलवरून सुद्धा त्याचं रजिस्ट्रेशन करता येणं शक्य होणार आहे. ऑनलाईन पद्धतीनं मांजर नोंदणीची ही प्रक्रिया असेल. आठवडाभरात पुणे महापालिकेकडून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. मांजर नोंदणीसाठी वर्षाला 50 रुपये भरावे लागतील. रहिवासी पुरावा, लसीकरण प्रमाणपत्र, मांजराचा फोटो आवश्यक आहे. दरवर्षी परवान्याचं नूतनीकरण करावं लागेल. दरवर्षी 50 रुपये परवाना शुल्काशिवाय अतिरिक्त 25 रुपये शुल्क आकारलं जाईल. मांजर पाळण्यासाठी लायसन्स घेण्याचा हा पुणे पॅटर्न लवकरच महाराष्ट्रात राबवण्यात आला तर नवल वाटायला नको. सागर आव्हाडसह ब्युरो रिपोर्ट, Zee24 पुणे. मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. या महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य आहे, त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय. गेल्या 12 वर्षात या महामार्गावर 2000 प्रवाशांनी आपला जीव गमावलाय. पळसपे ते हातखांबा हा 250 किलोमीटरचा रस्ता खड्ड्यांनी भरलाय. खासदार अमोल कोल्ह्यांनी NHAI अधिकाऱ्यांना चांगलंच पहिलावर घेतलंय. महामार्ग जीवघेणे झालेत, खड्ड्यांमुळे अनेकांचे बळी जात आहेत, तरीही खड्डे बुजवले जात नाहीत. यावरनं त्यांनी अधिकारी ठेकेदारांना चांगलंच खडसावलं. आठवडाभरात खड्डे भरण्याचा अल्टिमेटम कोल्ह्यांनी दिलाय. मावळमध्ये तळेगाव चाकण महामार्ग कृती समितीनं शोकसभा ठेवून ठिय्या आंदोलन केलंय. तळेगाव चाकण या महामार्गाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलंय. या रस्त्यावर आतापर्यंत 254 जणांचा अपघातात मृत्यू झालाय. ठाणे जिल्ह्यातील 14 आरोग्य केंद्र आणि 103 शाळा स्मार्ट होणार आहेत, यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येतोय असा निर्णय नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ या तालुक्यातील आरोग्य केंद्र आणि शाळांचा कायापालट केला जाणार आहे. कल्याणच्या दुर्गाडी किल्ला इथं IMA तर्फे हाफ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं. यात तब्बल 3000 धावपटूंनी सहभाग घेतला. दुर्गाडी चौकातून या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात झाली. या स्पर्धेतून जमा होणारा निधी सामाजिक कामांसाठी वापरण्यात येणार आहे. मनमाडच्या संत बाणबा चर्चमध्ये हंगाम सण साजरा करण्यात आलाय. यानिमित्त चर्च आवारात बाजार भरवण्यात आला. या ठिकाणी वस्तू खरेदीसाठी झुंबड उडाली. नाताळ सण साजरा करण्याआधी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हा बाजार भरवला जातो. हंगाम सण साजरा करण्याची ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून पाळली जाते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड प्रक्रिया आता खऱ्या अर्थानं सुरू झाली आहे. विद्यापीठाकडून कुलगुरू निवडीसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागवण्यात आलेत. साधारणपणे पुढील 2.5 महिन्यात विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळतील.
नागपुरातील रेशीमबाग इथं उद्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्गाचं आयोजन करण्यात आलंय. शिक्षा वर्गाचं हे तिसरं वर्ष आहे. राज्यातील सुमारे 700 स्वयंसेवक यात सहभाग घेण्याची शक्यता आहे. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती होणार असल्यानं इंदापुरात दिव्यांगांनी जल्लोष केलाय. यानिमित्तानं प्रहार अपंग क्रांती आणि दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेनं वाजत गाजत पदयात्रा काढली होती. उमेदवारांच्या सेवेत लवकरच बेस्टच्या 2000 नव्या गाड्या दाखल होणार आहेत. MMRDAच्या बैठकीत बसगाड्यांच्या परवान्याला मंजुरी देण्यात आली आहे. सध्या 3000 अधिक बसगाड्या असून साध्या बसबरोबरच मिनी मिडी आणि AC मोठ्या आकाराच्या बसचा यात समावेश करण्यात आला आहे. ठाण्यामध्ये 123 इलेक्ट्रिक बस विकत घेण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 30 इलेक्ट्रिक बस फेब्रुवारी महिन्यात परिवहन सेवेत दाखल होणार आहेत, तर डिसेंबरपर्यंत 200 इलेक्ट्रिक बसेस ठाण्याच्या रस्त्यावरती उतरवण्याचं उद्दिष्ट आहे. मुंबईत भाडेवाढीनंतर अजूनही काही रिक्षा टॅक्सीमध्ये मीटर बसवण्यात आलेलं नाही, त्यामुळे जर 30 नोव्हेंबरपर्यंत मीटर बसवलं नसेल तर दंड ठोठावण्यात येईल असा इशारा RTOकडून आता देण्यात आला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे